पुण्यापासून अंदाजे 125 किलोमीटर अंतरावर जरंडेश्वर हा डोंगर आहे. सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात जरंडेश्वर हे गाव आहे. जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला हे गाव आहे. जरंडेश्वर डोंगराचा उल्लेख रामायणात आहे. श्री हनुमान यांनी प्रभू श्री लक्ष्मण यांच्यासाठी संजीवनी आणताना द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. त्यावेळी त्याचा काही भाग इथे पडला, तोच हा जरंडेश्वराचा डोंगर. या डोंगरावर हनुमानाचे भव्य मंदिर आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी इथे भाविक दर्शनासाठी येतात. या डोंगरावर जाण्यासाठी अंदाजे 1 तासाचा वेळ लागतो. वन विभागाच्या वतीने इथे पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजूला पक्ष्यांची माहिती देणारे काही फलक आहेत. आयुर्वेदात उपयोगी पडणाऱ्या बऱ्याच वनस्पती या डोंगरावर सापडतात. तसेच मंदिर परिसरात सुगंधी चाफ्याची भरपूर झाडे देखील बघायला मिळतात. डोंगर चढताना दम लागल्यास बसण्यासाठी लाकडी बाग देखील ठेवण्यात आले आहेत. या डोंगरावरून कल्याणगड, चंदन आणि वंदन हे किल्ले दिसतात. वन विभागाच्या वतीनं बांधलेल्या पायऱ्या संपल्या की अशा दगडी पायऱ्या लागतात. जरंडेश्वर ह्या डोंगराची उंची अंदाजे 3000 फूट आहे. Thank you.
डोंगर चढून वरती आल्यानंतर घडीव दगडाचं बांधकाम असलेलं आणि संपूर्ण रंगकाम केलेलं हे हनुमंताचं मंदिर दिसतं आणि समोर 300 वर्षापूर्वीची दीपमाळ पण दिसते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त सभामंडप दिसतो. मध्यभागी एक चौथरा आहे, तिथे शिवलिंग आणि नंदी आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री हनुमंताची अखंड शिळा मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये काहीही कोरीव काम केलेले नाही. या मूर्तीला मिशी असल्यामुळे याला मिशीवाला मारुती असे देखील म्हणतात. जरंडेश्वर ह्या डोंगरावर हनुमान जयंती आणि रामनवमी उत्साहाने साजरी केली जाते. हनुमान भक्त संत श्री काळोजी महाराज आणि संत दासगिरी महाराज यांची समाधी आणि विविध संतांची छायाचित्रे आणि माहितीफलक इथे लावलेले आहेत. हे गोमुख आहे. गोमुखातून जरंडेश्वराच्या स्नानाचे पाणी बाहेर येते. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला दास मारुतींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य मंदिराच्या पाठीमागे हे श्रीराम मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर श्री विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय यांच्या मूर्त्या बघायला मिळतात. चुन्याचा घाणा आहे आणि या चुन्याच्या घाण्याजवळ काही दगडगोटे आहेत. हे दगडगोटे जर उचलले गेले तर मनात धरलेली इच्छा पूर्ण होते असे इथले भाविक सांगतात. चुन्याच्या घाण्याशेजारीच ही रामगिरी महाराजांची समाधी आहे.